कृष्णात कालपासूनच मराठा समाज बांधव मुंबईत दाखल व्हायला लागलेत, त्यांची वाहनंसुद्धा मुंबईत दाखल होत आहेत आणि वाहतुकीचं नियमन करण्यासाठी वेगळी योजना करण्यात आली आहे. सध्या काय परिस्थिती आहे, किती मोठ्या संख्येनं या मराठा मोर्चासाठी समाज बांधव आलेले दिसतात? मी लालबाग ब्रिजच्या खाली आहे, ज्या ठिकाणाहून जिजामाता उद्यानापासून हा मोर्चा जो आहे तो सुरुवात होते. तर तुम्ही पाहू शकता की ज्या गर्दी जी आहे, मराठा बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत. हे लालबागच्या ब्रिजखाली भगवं वादळ जे आहे ते भगवं वादळ तुम्हाला पाहायला मिळतं आहे. मोठ्या लाखो संख्येनं या ठिकाणी लालबागच्या ब्रिजखाली ज्या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे, त्या मोर्चाला सुरुवात ज्या ठिकाणाहून होणार आहे त्या ठिकाणाहून ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव राज्याच्या विविध भागातून आलेले पाहायला मिळत आहेत आणि लोकांचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो. जवळपास आत्तापर्यंत राज्यभरात 55 मोर्चे अशा प्रकारे झालेले आहेत. एक मराठा लाख मराठा हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचं एक भगवं वादळ निर्माण झालं होतं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आणि त्याचीच पुनरावृत्ती जी आहे पूर्णतः सर्व मोर्चे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळतं की जे हे सर्व भगवं वादळ जे आहे ते आता मुंबईत आलेलं आहे आणि ह्या लालबाग ब्रिजच्या खाली हे तुम्हाला पाहायला मिळते. कशा पद्धतीनं एक सर्व संख्येनं मराठा समाज या ठिकाणी एकवटलेला आहे. या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं मोर्चाला सुरुवात होईल. लोक या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी पाय ठेवायला जागा नाही आहे. सर्व मराठा समाज जे आहे ते भगव्या टोप्या आणि हातामध्ये झेंडे घेऊन या ठिकाणी सामील झालेलं आहे, मोठ्या संख्येनं सामील झालेलं आहे. आणि ही सुरुवात आहे याच्या पुढे देखील, कारण भूषण पाहायला गेलं तर आत्ता अजून एक तास अंतर आहे, 10 वाजलेले आहेत, 11 वाजता खऱ्या अर्थानं मोर्चाला सुरुवात होईल, त्यानंतर हे मोर्चा जो आहे तो आझाद मैदानाकडे जाईल. नक्कीच कृष्णा, ही अलोट गर्दी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. लालबाग ब्रिजच्या खाली ही गर्दी आपल्याला दिसतीये. मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तिथे दाखल होत आहेत. 11 वाजता इथूनच या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठीच हे सगळे मराठा समाज बांधव तिथे जमलेले आहेत. भगवं वातावरण सध्या संपूर्ण मुंबई पाहायला मिळत आहे. धन्यवाद कृष्णा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.